बोमई साहब सांगतात की इथं आम्ही येऊन देणार नाही, हे यांचं अपयश आहे। अहो तक्रार काय करतात, त्यांच्या आरेला कारेनं उत्तर द्या ना। महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर असतो हे अख्ख्या भारताला वर्षानुवर्ष माहिती आहे, त्याच्यामुळं आधीच मग ह्यांना माहिती नव्हतं का 6 डिसेंबर तारीख निवडली तेव्हा? त्यावेळेस त्यांनी सांगायला पाहिजे होतं की आज त्या दिवशी 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आहे, म्हणून आम्ही 6 डिसेंबरला न जाता दुसऱ्या दिवशी जाऊ, म्हणजे दुसरी तारीख ठरू। मग त्यांनी पुढची तारीख पण सांगावी। आज त्यांच्याच पक्षाचे म्हणजे एक नेते, एक मुख्यमंत्री बोमई साहेब सांगतात की इथं आम्ही येऊन देणार नाही, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे। आता ज्या राज्यात हे दोघं निघालेले आहेत त्या राज्याचे मुख्यमंत्रीच म्हणतात आम्ही येऊन देणार नाही। तुम्हाला तर माहिती आहे की मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये सगळेच अधिकार असतात, यांनी हे यांचं अपयश आहे, हे अपयश झाकण्याच्या करता काहीतरी थातुरमातुर उत्तरं देत आहेत। अहो तक्रार काय करतात, त्यांच्या आरेला कारेनं उत्तर द्या ना। त्याच्यामध्ये तक्रार करण्याच्या करता महाराष्ट्राची काय ताटर भूमिका आहे, महाराष्ट्राचे काय त्याच्या संदर्भामध्ये जे काही कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं वक्तव्य करतायत त्या वक्तव्याला जशास तसं उत्तर देण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे। गृहमंत्र्यांकडे ते तक्रार करत आहेत की अचानक ज्यावेळी महाराष्ट्र सरकार ऍक्टिव्ह झालं सीमा प्रश्न सोडवण्यासाठी, त्यानंतरच सीमा भागातील जे जिल्हे आहेत तिथली गावं आता ठराव करू लागले आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जायची भाषा करू लागले आहे, यामागे एक मोठं षडयंत्र आहे, यामागे एक वेगळी शक्ती आहे। 100% शोधून काढा, केंद्र सरकार तुमच्या ताब्यात आहे, राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे, ह्याच्यामधला मास्टर माइंड कोण आहे ते शोधा। वास्तविक ह्या सगळ्या घटना का घडल्या, कशामुळे घडल्या, कुठं आपण अपयशी ठरलो ह्याचं आत्मचिंतन करण्याच्या पेक्षा आपलं अपयश झाकण्याच्या करता हा दुसऱ्यावर ढकलण्याचा केविलवाणी प्रयत्न आहे। आता सुरगणा परिसरातल्या तिथल्या गावकऱ्यांनी जो काही ठराव केला किंवा चर्चा केली ते काही कुणी करायला सांगितली? नांदेडच्या परिसरामध्ये देगलूरच्या लोकांनी जो काही चर्चा त्या ठिकाणी सुरू केली ते काही कुणी करायला सांगितली? कोण आपल्या राज्यातल्या एक संघ म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्य असताना, उलट आमची तर इच्छा आहे की कारवार, बेळगाव, निपाणी तो सगळ्या भागासह महाराष्ट्राचे नकाशा झाला पाहिजे। असं असताना तिथं जतचे शेतकरी पुढं आले, तिथं देगलूरचे शेतकरी पुढं आले, तिथं अक्कलकोटचे शेतकरी पुढं आलेत, शेतकरी नाही ग्रामस्थ, मी चुक शेतकरी म्हणणं योग्य नाही, ग्रामस्थ पुढं आले आणि सुरगड्याचे आलेले ते त्यांनी त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला आहे। सरकारने जे काही मागच्या काळामध्ये केलेल्या कामाच्या बद्दलची स्थगिती दिलेली आहे ते एक त्याच्या मागचं कारण आहे। ते म्हणतात की आमच्या कामाला स्थगिती देण्यात आली, त्याच्यामुळं आमची कामं होत नाही। मग स्थगिती देण्याचं काम ज्यांनी कुणी केलेलं आहे त्यांनी स्थगिती उठवावी, म्हणजे त्यांचं समाधान होईल आणि त्यांच्या भागामध्ये कामं होतील।